ठीक आहे कधी कोण निवडून येतं कधी कोण निवडून येतं, पण काम विकासाची तशीच पुढे चालू असतात. आता हे दोघं जण सरकारमध्ये आल्यानंतर जनहिताच्या प्रत्येक निर्णयाला स्थगिती देण्याचं काम त्या सरकारने केलं. काम काही वैयक्तिक कुणाची होती का, काम सार्वजनिकच होती, वेगवेगळ्या गावची तालुक्याची जिल्ह्याची राज्याची होती, पण दिली स्थगिती. आणि त्याच्या संदर्भामध्ये पुढचंही नक्की सांगत नाही की पुढे काय होणार आहे. त्याच्यामध्ये ग्रामविकास विभागाच्या निधीसह जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीला देखील या मान्यवरांनी स्थगिती दिलेली आहे. असं कधी महाराष्ट्रामध्ये घडलं नव्हतं. आता महाविकास आघाडीच्या सरकारने पण अनेक चांगल्या प्रकारचे निर्णय घेतले, परंतु हे निर्णय कोणत्या हेतूने ते बदलतायत ते अजून राज्याला समजायला मार्ग नाहीये. त्याच्यातूनच आज आपण या सगळ्या गोष्टी बघतोय. गावच्या विकासाला गती मिळण्याच्या ऐवजी राजकारण मोठ्या प्रमाणावर होणार आहे, त्यामुळं गावाच्या विकासाला खीळ बसणार आहे. बरं, आम्ही सगळ्यांना सांगतो, ज्यावेळेस आम्ही पदावर असतो त्यावेळेस आम्ही नियम तोडून चालत नाही. आम्ही ज्यावेळेस तुम्हाला सांगतो नियमाने वागा, आम्ही ज्यावेळेस तुम्हाला सांगतो 10 पुढे रात्री लाऊडस्पीकर बंद, परंतु आता मुख्यमंत्री फिरत असताना रात्री 1:30 2 लाऊडस्पीकर चालू. बर, पोलिसांना सांगावं तर पोलिसांना आदेश देणारे जर नियम तोडत असतील तर बिचारे पोलीस तरी काय करणार. आम्ही जर म्हटलं की अरे ते कसं चालतं, ते पोलीस म्हणतात आमच्या घड्याळात अजून 10 वाजलेले, त्यांना दुसरं उत्तर नाही. ते कसं म्हणतील 1:30 वाजला तरी मुख्यमंत्री बोलतात त्याला आम्ही काय करायचं, तर बिचाऱ्याची उल बदली ही अवस्था. अशी सगळी परिस्थिती आहे. मी मध्ये राज्यपाल महोदयांना पण सांगितलं, राज्यपाल महोदय तुम्हाला तो सांगण्याचा अधिकार आहे, तुम्ही सांगा. जरूर प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा गट वाढवण्याचा अधिकार आहे, पार्टीमध्ये इतरांना प्रवेश देण्याचा अधिकार आहे, पण त्या अधिकाराचं तंतोतंत जे संविधानाने सांगितलेलं आहे, कायद्याने सांगितलेलं आहे, नियमाने सांगितलेलं आहे, त्याचं पालन हे केलं गेलं पाहिजे. मग ती कितीही मोठी व्यक्ती असू किंवा तो शेवटचा त्या गावचा माणूस असू, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.